कोरोना महामारीशी झुंज देत आहे। प्रशासकीय स्तरावरील सर्व उपाययोजना राबविण्यात संपूर्ण प्रशासन जीवाचे रान करत आहे। वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी तज्ञ नागरिकांना योग्य उपचारासाठी धडपड करीत आहे। अशात मात्र संधीची सोनं करणाऱ्यांचीही कमतरता नाही। असाच एक प्रकार सावनेर तालुक्यातील पिपडा डाक बंगला येथे उघडकीस आला असून सदर झोलाछाप डॉक्टरवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून त्याच्या बोगस दवाखान्यात टाळे ठोकण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 4 मे 2021 ला ग्रामपंचायत पिपडा डाक बंगला येथील बोगस डॉक्टर योगीराज तितेर हे आपल्या खासगी दवाखान्यात अनेक रुग्णांना उपचार देत असतानाच तहसीलदार सतीश मासाळ, खंड विकास अधिकारी अनिल नागणे, तालुका आरोग्य अधिकारी वाघसह इतर अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी सदर दवाखान्याला भेट दिली असता त्यांना दवाखान्याचे रजिस्ट्रेशन व पदवी प्रमाणपत्र मागविले असता कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविण्यात आले नाही। तसेच कोविड बाबतीत ते दक्षता घेत नसून लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती प्रशासनास देत नाहीत। तसेच वैद्यकीय वापर झालेल्या सलाईन इंजेक्शन इत्यादी संसर्गजन्य कचरा रस्त्याच्या बाजूला बेवारसपणे टाकलेला होता, त्यामुळे सदर दवाखाना सील करण्यात आलाय। तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन वाढत्या कोरोना आजारावर आळा घालण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या आणि लसीकरण वाढविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले। सोबतच तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावागावात असलेल्या सर्व डॉक्टर यांच्याकडे योग्य वैद्यकीय कागदपत्रे आहेत किंवा नाही यावरही लक्ष देण्याच्या सूचना याप्रसंगी देण्यात आल्या। सध्या परिस्थितीत कोरोनाची भीती व महागड्या औषधोपचार यामुळे गोरगरिबांना भूलथापात देऊन माया गोळा करण्याकरिता असे अनेक झोलाछाप डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटात नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे। यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार सतीश मासाळ यांनी कंबर कसली असून झोलाछाप डॉक्टरांना नागरिकांच्या जीवितेशी खेळू देणार नाहीचा निर्धार केला असून तालुक्यातील असलेल्या अशा दवाखान्यांची वरच्यावर पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। तर पिपडा डाक बंगला येथील बोगस झोलाछाप डॉक्टर योगराज तितेर यांना दिनांक 5 मे सकाळी 10 वाजतापर्यंत योग्य वैद्यकीय कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांनी सदर वेळेत योग्य वैधानिक पुरावे सादर न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली। तर तहसीलदारांनी केलेल्या अचानकच्या कारवाईमुळे झोलाछाप डॉक्टरांचे धावे दणाणले असून अधिकतर झोलाछाप डॉक्टर भूमिगत होण्याच्या तयारीत लागले असल्याचे वृत्त आहे। की कोरोना काळामध्ये काही डॉक्टर ज्यांच्याजवळ डिग्री आहे नाही हा तपासाचा भाग आहे, परंतु या कोरोनाच्या महामारीमध्ये ते संधीचं सोनं करू पाहत आहे। अशीच एक कारवाई सावनेरचे तहसीलदार मासाळ सरांनी केलेली आहे, पण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर काय मुद्दा आहे आणि काय। हां, सावनेर तालुक्यामध्ये आपण कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी खाजगी डॉक्टरांकडे जे पेशंट येतात ज्यांना लक्षणं आहेत ताप आहे, खोकला, सर्दी, अंगदुखी, इतर कोरोनाचे जे लक्षणं आहेत ते डॉक्टर आपल्यांना यादी कळवतात आणि मग आपण कंट्रोल रूमवरून त्यांना फोन करून टेस्ट करण्यासंदर्भात विचारणा करू परंतु असे काही डॉक्टर आढळून आले की ते माहिती देत नाहीत प्रशासनाला आणि कोरोना वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे असे जीवही चाललाय। हा, म्हणून आम्ही आपल्या तालुक्याचे BDO, PHO, तालुका हेल्थ ऑफिसर, PI यांना घेऊन पिपळा डाक बंगला इथल्या एक डॉक्टर योगराज यांच्या दवाखान्याला भेट दिली। त्या डॉक्टरकडे कुठलीही पदवी नाही, कुठलं वैद्यकीय कुठल्याही पॅथीचं त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही, त्यांच्याकडे आज रोजी दाखवण्यासाठी तरी उपलब्ध नाही। तसेच त्यांनी दवाखान्याचं जे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे त्यानुसार रजिस्ट्रेशन केलेलं नाही, ते त्यांना आम्ही विचारणा केली असता ते दाखवू शकलेले नाही। त्यांनी उलटसुलट आणि पळवा उडाउडीची उत्तरं दिलेली आहेत आणि ते आम्हाला आतापर्यंत त्यांनी एकाही लक्षण असणाऱ्या रुग्णाची माहिती दिलेली नाही। ते स्वतः औषधोपचार जे ICMR ने गाईडलाईन दिलेले आहे त्यानुसार करत नाहीत, स्वतः लोकांना सलाईन लावणे काही करणे असा त्यांचा प्रकार सुरू होता। तसेच तिथं जे एक फार्मसी त्यांनी सुरू केलेली आहे छोटी, त्या फार्मसीचं कुठली नोंदणी नाही, रजिस्टर नाही आणि तिथं केमिस्ट किंवा ड्रगिस्ट जो असतो तोही योग्य शिक्षण घेतलेलं नाही। त्यानंतर दवाखान्यामध्ये जो बायोमेडिकल वेस्ट आहे जे पेशंटला वापरलेले सलाईन आहे, इंजेक्शन आहे, त्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली पाहिजे आणि ह्या डॉक्टरांचं असं निदर्शनात आलं की आपण फोटो व्हिडिओ पाहिले असतील, त्यांनी लोकांना लावलेल्या सलाईन इंजेक्शन रस्त्यावर फेकलेले, त्यांनी दुसऱ्याला इफेक्ट होऊ शकतो ते मे बी कोरोना पेशंटसाठी वापरलेलं असू शकतं, तिथं लहान मुलं खेळत आहेत,
म्हणजे लोकांच्या सार्वजनिक आरोग्याशी तो खेळत आहे डॉक्टर, त्यामुळे आम्ही आरोग्य विभागाचा जो GR आहे बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईची जी समिती आहे त्यामध्ये BDO THO PI वगैरे ह्या सर्व अधिकाऱ्यांसोबत तिथं गेलो, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. आज रोजी ते हॉस्पिटल सील केलेलं आहे आणि त्यांना उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतची आपण मुदत दिलेली आहे. जर त्यांनी 10 वाजेपर्यंत आपल्याकडे योग्य ती कागदपत्र नाही सादर केली आपण त्यांच्यावर त्या संदर्भीय GR नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करू. आपण बघून राहिलो सर तालुक्यामध्ये ग्रामीण भाग खूप मोठा आहे, तिथे झोलाचा डॉक्टर काही विश्वास या प्रकारचे जे काही आहे अजून आहे भरपूरशे, तर त्यांच्यावरही आपला कारवाईचा सपाटा असा सुरू आहे. हो, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मी आज सूचना दिलेल्या आहेत, आज संध्याकाळपर्यंत तालुक्यामध्ये जे काही असे बोगस डॉक्टर आहेत सरकार विश्वास आणखी काही नावानं की त्यांच्याकडं अधिकृत पदव्या नाही, कोणतं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं नाही आणि ते प्रॅक्टिस करत आहे, म्हणजे एक प्रकारे खेड्यातल्या अशिक्षित लोकांच्या किंवा ज्यांच्याकडे कुठली सोय नाही त्यांच्या जीवाशी ते खेळत आहेत, तर अशा सर्व डॉक्टरांविरुद्ध उद्या कायदेशीर कारवाई करून आपण जनतेला जे कोरोनाचा प्रसार करण्यात हे डॉक्टर हातभार लावत आहेत त्यांच्यापासून आपण बचाव करू. आपण प्रसार माध्यमातून काही असं हेल्पलाईन नंबर किंवा असं काही एखादा नंबर आपण देऊ शकता की जेणेकरून त्या नंबरवर आपण कॉल केला की बाबा या क्षेत्रामध्ये असा असा एक डॉक्टर झोलाचा काम करून राहिलेला आहे, तर त्याकरता काही आपल्याकडे हेल्पलाईन? उद्या आम्ही जो आपण आता खाजगीचे कोविड हॉस्पिटल आहेत तिथं लोकांना जास्त बिल घेता येत अशी तक्रार होती, त्यासाठी आपण एक नंबर आणि एक अधिकारी नियुक्त केलेला आहे, त्या बाबतीतही उद्या आपण एक हेल्पलाईन नंबर देतोय सगळ्यांना, जो तो कंट्रोल रूमचा आपला नंबर आहे तिथं लोक संपर्क करू शकतात आणि अशा लोकांविरुद्ध कारवाई करू आपण. महाराष्ट्र TV 24 करिता किशोर ढुंडेले सावनेर.